Subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video. आता आपण पाहणार आहोत पूर्ण चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। पाहूयात काही वाक्य। आय शॅल हॅव बीन गोइंग, मी जात आलेलो असेन। ही विल हॅव बीन वर्किंग, तो काम करत आलेला असेल। शी विल हॅव बीन स्टडिंग, ती अभ्यास करत आलेली असेल। इट विल हॅव बीन जम्पिंग, ते उड्या मारत आलेले असेल। यू विल हॅव बीन क्राईंग, तू रडत आलेला असशील। यू विल हॅव बीन लाफिंग, तुम्ही हसत आलेले असाल। वी शॅल हॅव बीन सिंगिंग, आम्ही गात आलेले असू। दे विल हॅव बीन प्लेइंग, ते खेळत आलेले असतील। या काळामध्ये फ्युचर दाखवण्यासाठी शॅल हॅव, शॅल म्हणजे फ्युचर तर आहेच पण भविष्यामध्ये काय असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा हॅवचा वापर करावा लागतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपण परफेक्ट शिकतोय म्हणून हॅवचा वापर तर निश्चितच करावा लागतो। शाल आणि विल नंतर क्रियापदाचं मूळ रूप येतं हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण इथे हॅव वापरत आहे। त्याच्या पुढे बीनचा वापर परफेक्ट दाखवण्यासाठी आणि मुख्य क्रियापदाला आय एन जी लावल्यावर तो होतो कंटिन्युअस टेन्स म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। आता पाहूया वाक्याचे चार प्रकार। आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो असेन। शॅल आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो असेन का। आय शॅल हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो नसेन। शॅल आय हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलेलो नसेन का। विलची वाक्य बघा। ही विल हॅव बीन वर्किंग, तो काम करीत आलेला असेल। विल ही हॅव बीन वर्किंग, तो काम करत आलेला असेल का। ही विल हॅव नॉट बीन वर्किंग, तो काम करत आलेला नसेल। विल ही नॉट हॅव बीन वर्किंग, तो काम करत आलेला नसेल का। तर हे होते वाक्याचे चार प्रकार। आता पाहूया या काळाचे नियम। जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात किंवा वर्तमान काळात किंवा भविष्यकाळात सुरू होते परंतु ती क्रिया भविष्यकाळात संपते तेव्हा सुरू झालेल्या वेळेपासून संपेपर्यंतची वेळ दर्शविण्यासाठी आपण पूर्ण चालू भविष्यकाळ वापरतो। वी कॅन यूज द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स टू एम्फसाइज हाऊ लॉंग समथिंग हॅज बीन गोईंग ऑन बाय अ particular point in the future. For example, on Saturday we will have been living in this house for a year. Next week I will have been working in the company for 30 years. एक उदाहरण बघा। आज मी म्हणतो की उद्या मी 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मी पत्र लिहित आलेलो असेल म्हणजेच 9 ते 10 काल, 9 ते 10 आज आणि 9 ते 10 उद्या। म्हणजेच जसं मी इथे म्हटलं 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ते सुद्धा उद्या म्हणजे 9 ते 10 या पूर्ण कालावधीमध्ये जी काही क्रिया घडणार असेल या मधल्या क्रियेबद्दल जेव्हा मला बोलायचं असतं त्यावेळेला मला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो। आता आपण पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची काही वाक्य। तो बराच वेळ क्रिकेट खेळत आलेला असेल। ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर सम टाइम। तो अभ्यास करत आलेला असेल। ही विल हॅव बीन स्टडिंग। मी पुस्तक वाचत आलेलो असेन। आय विल हॅव बीन रीडिंग अ बुक।
मी काम करीत आलेलो असेन आय विल हॅव बीन वर्किंग तू नाच करत आलेला असशील यू विल हॅव बीन डान्सिंग तुम्ही काम करत आलेले असाल यू विल हॅव बीन वर्किंग ती खेळत आलेली असेल शी विल हॅव बीन प्लेईंग ते काम करत आलेले असतील दे विल हॅव बीन वर्किंग रमेश अभ्यास करत आलेला असेल रमेश विल हॅव बीन स्टडिंग सीता खेळत आलेली असेल सीता विल हॅव बीन प्लेईंग पुढच्या जून पर्यंत मी या शाळेत 20 वर्षासाठी शिकवत आलेलो असेल आय विल हॅव बीन टीचिंग इन दिस स्कूल फॉर 20 इयर्स बाय नेक्स्ट जून Subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new videos.